तुम्ही आता प्रेम पाहिलेलं असं जे प्रेम मध्ये जो आपण गर्ल बर्थ टॅटस क्रिएट केलेला आहे तो तशाप्रमाणे आज आपण टॅटस क्रिएट केलं आहे अलाइट मोशन मधून. आणि तशाप्रमाणे टॅटस क्रिएट करणं अगदी सोपं आहे, सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडो मध्ये सांगितलेली आहे. आणि तुम्ही जो आता बर्थ टॅटस पाहिला तो थोडा आपण न्यू कॉन्सेप्ट वरती केलेला आहे, थोडा आपण वेगळा केलेला आहे. तर जर तुम्हाला आवडला असेल आणि त्याच्याबाहेर तुम्हाला पण टॅटस क्रिएट करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओमध्ये सर्व आपण एडिटिंग सांगितलेली आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला आपल्या चॅनेलवरती अशा प्रकारे टॅटस एडिटिंगचे ट्युटोरियल मिळून जाईल. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. आणि आपण हेडूमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला आपण हेडूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. ऑल मटेरियल लिंक म्हणून ऑल मटेरियल लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर हेडूचं जे पण मटेरियल आपण यूज केलं आहे तिथून जाऊन तुम्ही यूज करू शकता. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की आपण हेडूमधले जे मटेरियल आहे ते यूज केलेलं ते तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये कशाप्रकारे यूज करायचं आहे तर तुम्हाला काय करायची, जी आपली ऑल मटेरियल लिंक आहे त्या लिंकच्या खाली आपण एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा जो पण प्रॉब्लेम आहे मटेरियलबद्दल तो सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आला मटेरियलबद्दल तर तो तुम्ही एकदा व्हिडिओ नक्की पहा. तर आपण आता ह्या व्हिडिओच्या एडिटिंगला सुरुवात करूया. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, तुमचं जे अलाइट मोशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन ह्यावेळीची जी बीट मॅप सेटलिंग आहे ती इम्पोर्ट करून घ्यायची. त्यानंतर ह्यावेळीची जी सेगमेंट प्रीसेटलिंग आहे ती सुद्धा इथे इम्पोर्ट करून घ्यायची. ह्या दोन्ही प्रीसेटलिंग इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ठेवायची जी बीट मॅप सेटलिंग आहे ती ओपन करायची. आणि तुम्हाला जर माहीत नसेल की जी आपण ही बीट मॅप आहे ती कशाप्रकारे ते ॲड केलेली आहे अलाइट मोशनमध्ये आपल्या, तर तुम्हाला ना आपण जी ऑल मटेरियल लिंक आहे त्या लिंकच्या खाली आपण एका व्हिडिओची लिंक दिली आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सांगितलं आहे की तुम्ही मटेरियल जे आहे ते कशाप्रकारे यूज करू शकता तुमच्या अलाइट मोशनमध्ये. तर जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर तुम्हाला इथे आपण सर्व बीटमा इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व लेयर मिळून जातील. तर इथे तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा हे जे पण लेयर आहेत त्या सर्वांना तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे. त्या अगोदर तुम्हाला काय करायचे, तुमचे जे फोटो आहेत ते सिम्पली तुम्हाला ह्या म्हणजे तुम्ही आपण प्रोजेक्ट ओपन केलं आहे ते तुम्ही आपण बॅक केलं आहे, कारण की तुम्हाला जे फोटो आहेत ते आपण सेट करण्यासाठी तुम्हाला इथून बॅक करायचे. आणि ह्या प्लस चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करून द्यायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4.5 रेशो आहे त्याच्यावरती सिलेक्ट करून द्यायचे ह्या बॉक्सवरती. आणि सिम्पली तुम्हाला क्रिएट प्रोजेक्ट ऑप्शन आहे ह्याच्यावरती एकदा क्लिक करून द्यायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जे खाली प्लस चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुमचा जो पण फोल्डर असेल इथे सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारे इथून तुमचा फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचे फोटो इथे ऍड करायचे, ज्यांचा पण तुम्ही टॅटस क्रिएट करणार आहात बर्थडे त्यांचे. तर सिम्पली मी इथे हा जो फोटो आहे तो डेमोसाठी घेतलेला आहे. आणि तुमचा जो हा फोटो आहे जर स्क्रीन बरोबर नीट नसेल बसला तर तुम्हाला काय करायचं आहे, वरचे जे 3 डॉट आहेत त्याच्यावरती क्लिक करायचे. आणि इथे तुम्हाला फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन आहे ह्याच्यावरती एकदा क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो आहे तो आपल्या ह्या व्हिडिओच्या साईजनुसार सेट होऊन जाईल. म्हणजे जे आपण प्रोजेक्ट क्रिएट केला आहे ते जी व्हिडिओची साईज आहे त्यानुसार तुमचा जो हा फोटो आहे तो सेट होऊन जाईल. आणि तुमचा हा इथून फोटो अशा प्रकारे इथून एक्सपोर्ट करून सेव्ह केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो परफेक्ट बसून जाईल. म्हणजे फोटो अशा प्रकारे असे थोडे छोटे लहान मोठे होणार नाही. तर तुम्हाला आहे ना तो टेक करून घ्या, त्याच्यानंतर तुमचं होऊन जाईल. तर अशा प्रकारे हा फोटो इथून ॲड केल्यानंतर तुमचा जर अजून पण फोटो नीट नसेल बसला तर सिम्पली तुम्हाला इथे मूव अँड ट्रान्सपेरंट ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करून इथून तुमचा फोटो आहे अशा प्रकारे बसवू शकता. जर तुमचा थोडा फोटो लहान असेल तर ह्या 3 नंबरचा झूमचा ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून इथून तुमचा फोटो अशा प्रकारे सेट करू शकता. त्याच्यानंतर इथून आपल्या बॅक करायचे. आणि इथून तुम्हाला सिम्पली वरचे जे हे सेटिंगचे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. आणि तुम्हाला हा जो ऑप्शन आहे 3 नंबरचा त्याच्यावरती क्लिक करायचे. आणि इथून एक्सपोर्ट करून द्यायचे. आणि सिम्पली एक्सपोर्ट झाल्यानंतर इथून हे जो फोटो आहे तो सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर इथून बॅक करायचे जे पण फोटो असतील, 7-8 फोटोज आहेत आपले म्हणजे बीटमॅपमध्ये आपण यूज केलेले. तर सिम्पली तुम्हाला ते अशा प्रकारे सर्व फोटो सेव्ह करून घ्यायचे. इथून सर्व फोटो सेव्ह केल्यानंतर इथून बॅक करायचे. आणि तुमचा जो पण प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आपली जी सॉन्गच्या वरची जी ही लेयर आहे म्हणजे सर्वच लेयरला घ्यायचे, फक्त सॉन्गची सॉन्ग सोडायचे आणि वरची जी आपली ही लेयर आहे त्याला सोडून जे पण आपले हे आहेत लेयर सर्वांना फोटो ऍड करून घ्यायचे. तर तुम्हाला काय करायचं, फोटो ऍड करण्यासाठी ही जी लेयर आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. कलर अँड फिलचा ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून, टारचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. आणि हा जो ऑप्शन आहे ह्याच्यावरती एकदा क्लिक करून जो पण तुम्ही फोटो सेव्ह केलेला असेल तुमच्या फोल्डरमध्ये अलाइट मोशन मधून म्हणजे फोटोचा फोल्डर आला असेल त्याच्यातून सिम्पली तुमचा फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे. त्या फोल्डरमध्ये जाऊन आणि त्या फोटोवरती सिलेक्ट करून वरचे जे प्लस चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करून इथून तुमचा फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. तर तुम्ही अशा प्रकारे फोटो तुमचा ॲड करू शकता.
त्याच्यातून जे पण फोटो आहेत सर्व तुम्हाला कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन टारच्या ऑप्शनवरती क्लिक करू अशा प्रकारे ॲड करायचे आहेत. तर मी पण सर्व फोटो इथे ॲड करतो. तर अशा प्रकारे तुम्ही एक्सपोर्ट करून इथे सर्व फोटो ॲड केल्यानंतर तुमचा जो टॅटस आहे तो परफेक्ट बसून जाईल, म्हणजे क्रिएट होऊन जाईल, सॉरी बसून नाही. तर त्याच्यानंतर तुम्ही ना अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतल्यानंतर इथे आपले सर्व फोटो दिसू लागतील. तर तुम्ही पण इथे जे पण लेयर आहेत त्या सर्वांना अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्ही फोटो इथे ॲड करून घेतल्यानंतर तुमचे फोटो अशा प्रकारे दिसू लागतील. तर हे सर्व फोटो अशा प्रकारे दिसल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा उठायचे आणि हे त्याच्या खाली प्लस चिन्ह आहे त्याच्यावरती पुन्हा आपल्या क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे पी एन जे आपण बर्थडेचं ॲड केले ते सिम्पली ते पी एन जे तुम्हाला आहे ना ऑल मॅटरमध्ये मिळून जाईल, ते सिम्पली ते यूज करून टाकायचे आणि शेवटल्यायचे आणि शेवटल्यानंतर त्या पी एन जीवरती आपल्याला क्लिक करून द्यायचे आणि हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून हे जे पी एन जे आपल्या जे पण व्हिडिओ आहे ते सॉन्ग आहे सॉरी तर सॉन्गनुसार सर्व बसून जाईल शेवटपर्यंत. तर हे सर्व बसून गेल्यानंतर आपलं पी एन जी इथून बॅक करून द्यायचे आणि ही जी आपली सेगा प्रोसेसिंग आहे तिथे ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून सिलेक्ट ऑल लेयर्स ऑप्शन मिळून जाईल, ह्याच्यावरती एकदा क्लिक करायचे आणि हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती पुन्हा क्लिक करून तिथे तुम्हाला कॉपी चार लेयर्स ऑप्शन मिळून जाईल. तर ह्याच्यावरती एकदा क्लिक करून इथून बॅक करून द्यायचे. बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर पुन्हा आपल्या ह्याच ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि आता तुम्हाला इथे पेस्ट लेयरचा ऑप्शन मिळून जाईल. तर ह्याच्यावरती एकदा क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर सिम्पली पी एन जी आहे त्या फक्त त्याच्या वरची जी लेयर आहे त्याच्यावरती ठेवायची आणि तुमचा जो हा बर्थडे टॅटस आहे तिथे सर्व क्रिएट झालेला आहे. तर हा जो आपण बर्थडे टॅटस क्रिएट केला आहे तोच तुम्हाला सेव्ह करण्यासाठी वरचे जे सेटिंगचे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे. तिथे तुम्ही बघू शकाल की आपला जो हा व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट होत आहे. थोडा टाइम गेल पण तुमचा एक्सपोर्ट नक्की होऊन जाईल. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ पर्यंत दे तोसक बाय बाय जमाशो थँक्स फॉर वॉचिंग.